चित्त शुद्ध आणि व्यवहार। मला अलीकडच्या काळामध्ये अनेक गोष्टींचं वाचन चिंतन मनन माझं सतत चालू असतं आणि माझे अनेक मित्र मला विचारतात, अरे तू कसं काय एवढं म्हणजे कसा विचार करतो। मी त्यांना नम्रतेने सांगतो, बाबा मी काहीच करत नाही, मी फक्त निमित्त आहे। माझ्या आतून भगवंत आहे तुमच्यासाठी मांडतायत, मी हा छोटासा प्रयत्न करतोय। माझा अजिबात आठास नाही, ते ऐका ते ऐका ते स्वीकारा, मी म्हणतो तसंच करा, अजिबात नाही, फक्त विचार मात्र करा। शांत चित्ताने सुनील करपेला विसरून जा, म्हणजे मी बोलतो म्हणून माझं चिंतन माझं कोणी गुणगान गावं अशी माझी इच्छा नाही। मी काय बोलतो याच्यावर फक्त थोडंसं चिंतन करावं, एवढा मात्र माझा अट्टहास आहे। आणि अट्टहास एवढ्यासाठी आहे की माझे गुरुजी आहेत संत तुकाराम महाराज। तुकाराम महाराजांच्या शेतीवाडी म्हणजे काय हे माहीत होते, कारण ते शेतकरी होते, व्यापार उदीम ते जाणत होते, विठ्ठल भक्ती ही त्यांच्या घरात परंपरेने चालत आली होती, संतांची वचने त्यांनी मुखद्वत केली होती, शाळात न जाता ते शिकत होते, त्यांनी सुख अनुभवले होते, दुःख अभ्यासले होते, लोकांना हितोपदेश करणे हा त्यांचा स्वभाव होता आणि हा उपदेश त्यांनी कुठल्याही आविर्भावात केला नव्हता। कसली लालसा नव्हती, अट्टहास नव्हता, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अशी एकूण स्थिती होती। न भंगणारा त्यांचा अभंग हा एक विचार होता। आणि म्हणून एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी। आणि मग उत्तम व्यवहार हा शब्दाला एक विशेष अर्थ आहे, जो व्यवहार आज आपल्याला पाहायला मिळत नाही। वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवणे, उधळणे आणि पैशाचे माणसे खरेदी करणे हा व्यवहार बनला आहे। शाळेत पैसे म्हणजे पहा बरं का, प्रवेश देताना सुद्धा लोक पावतीशिवाय पैसे घेतात। उत्तम व्यवहार नव्हे पैसे चोरून आणि पैसे पेरून सर्वत्र लखलखाट निर्माण करणारी माणसे एक दिवस काळोखात जातात। पैसे खर्च करताना अंबाव असतो, गरजेपुरते धन वेचावे आणि नंतर तेही विसरून जावे, ही व्यवहारची स्थित प्रज्ञता आहे। आणि म्हणून विश्वस्ताची भूमिका ट्रस्टीज प्रिन्सिपल्स अँड रोल, गांधीजी नेहमी सांगायचे, संपत्ती साध्य नाही ते साधन आहे। आपणास प्राप्त झालेले ऐश्वर हा एक विश्वस्ताचा म्हणजे निधी आहे, या भावनेने पैशाकडे पाहत राहणे आणि त्याचा कसलाही लोभ न बाळगता प्रसंग परत्वे तो खर्च करणे याला उत्तम व्यवहार म्हणतात। त्याच अभंगात महाराज पुढे म्हणतात, पुढे पहा बरं का, हा अभंग फार महत्वाचा आहे, आयुष्याची आपल्याला जीवन अगदी जीवनाशी जोडलेला अभंग आहे। या हृदयाची त्या हृदय तुकाराम महाराजांच्या देवीच्या त्या इंद्राणीच्या डोहामध्ये विचार जर प्रगल्भतेने आला तर तुमचे विचार त्या डोहात निर्मळ होतील। कधीतरी डुबकी मारा त्यामध्ये, वाचाव कधीतरी ते। मी लिहिलेलं आता आधुनिक काळात एक पुस्तक लिहिलंय, माथा तेथे गाथा म्हणून। ठीक आहे, सगळ्यांना गाथा समजली माहीत नाही, पण माथा तेथे गाथा जरूर वाचा। पर उपकारी नेने परनिंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया, भूत दया गाई पशूंचे पालन, ताहनेल्या जीव वन माझी, शांती रूपे नवे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, जमेल तेवढे लोकांच्या उपयोगी पाडावे, त्यांची अडचण ओळखून त्यांना मदत करावी, कोणाची आडवणूक करू नये यालाच परोपकार म्हणतात। हे एक प्रकारे सामाजिक सहकार्य आहे, आपला लौकिक वाढवण्यासाठी भोजनावळी घालणे हा परोपकार नव्हे। ताहनेल्याला पाणी देणे याचा अर्थ इतकाच की ज्यांच्या जीवनात आवश्यक गोष्टींचा अभाव आहे त्यांना सतत कशाची तरी ददात भासते, कमतरता भासते, अशांना मदतीचा हात द्या। जे गरिबीमुळे औषध घेऊ शकत नाही, आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, मुलींचे शिक्षण लग्न करू शकत नाही, त्यांचं माहेरपण करू शकत नाही, त्या लोकांसाठी धन वेचावे। आजूबाजूला नजर टाकून परिस्थितीला वेध घ्यावा, शोध घ्यावा, पीडितांचे अर्थ जाणावे आणि अभय द्यावे। म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणू जे आपले, देव तेथेची जाणावा, देव तेथेची ओळखावा। परस्त्रीचा आदर करणे, तिला कन्या माता बहीण या रूपात पाहणे आणि योग्य अंतरावरून तिच्याशी संवाद साधणे सज्जनाचे कर्तव्य आहे। आत्ताच्या सारख्या महाराजांनी काढलेल्या आश्रमामध्ये केलेले कृष्ण कृत्य नव्हे याचाही विचार झाला पाहिजे। स्त्री पुरुष संबंधातील समानता आणि मोकळेपणाचा थोडा विपर्यास होण्याचा संभव असतो। आपण आपल्या आईशी आणि मुलीशी सहजतेने वागतो, तशा प्रकारे तुम्ही इतरांशी वागलं पाहिजे सहजतेने। उगाच लाजायचं नाही, बुजायचं नाही, वाहवत तर जायचंच नाही। देवाला नमस्कार करून आपण जसे सहज बोलून जातो तसं सहज मंदिरात जातो, उत्कटतेने हात जोडतो, मोहरा ओळवतो आणि मार्गस्थ होतो। अडचणीच्या आणीबाणीच्या प्रसंगी माणूस लेखसुनीसाठी द्रवतो, आईसाठी हळहळतो, सावलीप्रमाणे सोबत करणाऱ्या पत्नीच्या सणावाराला काहीतरी एखादी गोष्ट घेऊन येतो,
हाच भाव अन्य स्त्रियांच्या संदर्भात प्रकट झाला. महिलांच्या मेळाव्यात म्हणजे एक तुकोबांचा एक प्रसंग मला आठवतोय की महाराज असेच कीर्तनाला चालले होते. एक बाई पांडुरंग प्रत्यक्षात पांडुरंग एका भिकारी बाईचा वेश घेऊन आले आणि तुकोबा अरे चाललास, माझी साडी फाटली रे, मला घालायला साडी नाही. तुकोबांची पत्नी त्या न्हाणीमध्ये आंघोळ करत असताना तिने अशी साडी वर टाकली होते, नवीन साडी होती. तुकोबांनी ती साडी घेतली आणि त्या बाईला देऊन टाकली. बाई न्हाणी झाल्यावर आंघोळ झाल्यावर वर पाहते तर साडी कुठं आहे. नंतर दुसऱ्या साडीवर काम भागवलं. पण 4 दिवसानंतर तुकाराम महाराज आले. त्या येण्याच्या अगोदर कुणीतरी घरात नवीन साडी आणून ठेवली. बाईंना वाटलं तुकाराम महाराजांनी चालली. जेवताना विचारलं, अहो त्या दिवशी माझी साडी घेतली पण नवीन साडी मला का आणून दिली, सांगायचं तरी किती छान साडी आणलीस. तुकाराम महाराज म्हणले, कुठली साडी? एक लक्षात घ्या, अरे प्रसंगानुरूप प्रसंग, तोच आपल्या सर्वांसाठी दंग. मी माझ्या माणसासाठी जे करतो ते माझ्या माणसातल्या समाजातल्या प्रत्येक माणसासाठी का नाही करू शकत. ज्या ठिकाणी राजनेत्याचं मन एवढ्या ठिकाणी द्रवेल आणि प्रत्येकाच्या शेवटच्या स्तरापर्यंतच्या माणसापर्यंत त्याला सुख सुविधा देण्यासाठी तळमळेल तो खरा नेता. म्हणजे तुकाराम महाराजांना आयुष्यामध्ये काय हवं होतं तर फक्त परोपकार हवा होता. स्वतःसाठी काहीच केलं नाही महाराजांनी आणि म्हणून महाराज महाराज झाले. आज कोणी महाराज होऊ शकत नाही. 4 अभंग पाठ केले म्हणून कोणी महाराज होतं का हो? जीवनात तुम्ही कसं जगता, कसं वागता, कसं जगता, कसं मरता यावर तुम्ही पुढे ठरता आणि हे ठरवणं तुमच्या हातात आहे. अतिशय मी काही मंडळी पाहिली, अगदी महिलांच्या मेळाव्यात उगाच रंगत राहतात, मायेच्या ममतेने बोलकावडेपणा करतात. मनात एक ध्यानात एक तुकोबांनी अनेक वेळा अशा लोकांना सूचित केलंय, सदैव प्रसन्न चिंता आणि शांत राहणे हे आणि कोणचा म्हणजे कोणाच्याही मनाचा द्रोह न करता हे भलेपणाचे लक्षण आहे. तिरस्कार करू नका. काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार या षडकरापासून लांब जा आणि मग पहा उत्तम गृहस्थ आणि श्रेष्ठ हरिभक्त यांची प्रकृती तत्वता सारखी असते. तुकोबांच्या काळात ढोंगी माणसे होती, स्वार्थी दांभिकही होती, विषय लंपट आणि भोगपरायण माणसे होती. उत्तम आणि अतिशय उत्तम जीवन घडवण्यासाठी महाराजांनी अभंग गाथा लिहिली. 5000 जवळजवळ अभंग आहे. त्या अभंगातून जीवनाचं काय हो, सरळ साधं तत्वज्ञान सोप्या भाषेत तुकोबांनी इतकं कोणी मांडले हो? मला सांगा ना कुठल्या लिखाणात एवढं सहज वागणे. आज जर महाराज असते, मी नेहमी रिलेट करतो एक गोष्ट, ते महापुरुष आत्ता असते तर काय केलं असतं, अगदी रिलेट करतो मी. मला तुकाराम महाराजांच्या याच्यातून एकच वाक्य सुचलं, आज महापुरुष म्हणजे खऱ्या अर्थाने नेते, मुत्सद्दी, विद्वान, उद्योगपती, मतदार, समाजातील नागरिक, सुज्ञ नागरिक, तरुण तरुणी, मुलं, मित्र मैत्रिणी, सर्व काही यांच्यासाठी महाराज एकच सांगून गेले असते. सकळाया पाया, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. धन्यवाद. सब्सक्राइब अँड लाईक माय चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर अपडेट्स.